नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज थंडगार क्यूज बनवूया आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। हे बटर मिल्क घेतलंय, म्हणजे ताक एक भांडं भरून, श्रीखंड आपल्या आवडीचं कोणतंही श्रीखंड घ्यायचं, वेलची पावडर, जायफळ पावडर, हे काजू बदाम पिस्त्याचे काप घेतले आणि थोडीशी साखर लागणार आहे आपल्याला। आता सगळ्यात अगोदर आपण ताक ओतून घेऊया। ह्याच्यामध्ये आपण ही साखर टाकून घेऊया। जायफळ पावडर आणि वेलची पावडर आणि आता श्रीखंड टाकायचं। खूप छान लागतं गरमीच्या दिवसामध्ये थंडगार असं। हे मोठे 3 चमचे श्रीखंड घेतलं मी। आता हे आपण रवीने चांगलं घुसळून घ्यायचं। छान असं रवीने घुसळून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण दुधात केसर भिजवून तेही टाकू शकतो आपण। छान असं तयार झाले। काजू बदाम पिस्ते काप टाकायचे थोडे आणि आता ग्लासामध्ये आपण काढून घेऊया। आपल्याला पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचं, आणखी थंड करून होऊन द्यायचं आणि मग प्यायचं। आता हे आपण ग्लासामध्ये काढून घेतलं पीस। आता आपण हे काजू बदाम पिस्ते याचे काप टाकूया। बघा किती कमी वेळात झालं आणि कमी साहित्य लागतंय आणि खूप थंड असतं हे। तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि अगदी असाच पीस करून बघा तुम्ही घरी आणि थंड करून प्या। खूप खूप छान लागतो। व्हिडिओ बघा, लाईक शेअर करा। धन्यवाद।